आणि आज शॉपिंग साठी खरं तर खूप स्पेशल असं रिझन आहे आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे त्यासाठी। हाय, हॅलो, नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता आम्ही आलेलो आहोत शॉपिंगसाठी आणि खूप दिवसानंतर आज खरं तर शॉपिंगसाठी आलेलो आहोत आम्ही आणि आज शॉपिंगसाठी खरं तर खूप स्पेशल असं रिझन आहे आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे त्यासाठी। तर तुम्हाला ते जे आहे कारण हे मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगेलच आणि ते काय आहे खरं तर तुम्ही जर गेस करू शकला तर नक्की गेस करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। आणि जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असतील ना तर काही व्हिडिओंमध्ये मी तसं सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला छोटीशी हिंट मिळू शकते। तर थोड्या दिवसांनी मी ते सांगेलच आणि आता आम्ही आलेलो आहोत शॉपिंग करण्यासाठी। सो चला बघूया आता काय काय मिळते आणि मी तुमच्याबरोबर ते सगळी शॉपिंग शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कसं वाटतं? छान वाटतंय ना। तर आता विक्रांत पण एक ट्राय करतायत जॅकेट, ट्रेंच कोट आहे ना हा, नाही खूपच मोठा आहे। स्मॉल साईज असेल ना त्याच्यामध्ये। हा पण एक छान वाटतोय खरं, एक ग्रे। हां छान वाटतंय। हां पण ते ओपनच छान वाटेल जास्त। मोठा आहे। सो आता माझ्यासाठी तरी मला हा एक ड्रेस आवडलेला आहे ट्रॅव्हलिंगसाठी। मी असा थोडा हलका फुलकाच असा घेतलेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत इकडे लहान मुलांच्या सेक्शनमध्ये जिथे छान छान शूज आहेत, असा क्यूट क्यूट पर्स आहे, तुम्ही बघू शकता किती छान आहेत ना। तर इथे आलेलो आहोत आणि खरं तर मनासारखे लवकर मिळतच नाही आहेत कपडे, हो ना। आपण इंडियात कसं गेलो की पटकन घेऊन येता येतात, जसं आवडलं तसं लगेच घेता येतं, इथे तसं नाही आहे। इथे खूप असं शोधावं लागतं आणि मनासारखे लवकर मिळतच नाही इकडे कपडे। तर आता आम्ही विकासासाठी सुद्धा बघतोय की काही मिळत आहे का आणि विक्रांतसाठी सुद्धा बघतोय काही मिळत आहे का। तर चला, तर आता थोडीफार शॉपिंग करून झाल्यानंतर आम्हाला भूक लागलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 2, तर त्याच्यामुळे भूक लागली आहे। आणि एम्पोरियामध्ये आल्यानंतर तर आम्ही इंडियन ढाबा येत इथेच येतो आणि तिकडचं फूड पण एवढं छान असतं ना, खरंच इंडियाची पण आठवण येते। आणि चला काय घेणार आहोत आज आपण? लिमिटेडच ऑप्शन, एकतर चिकन टिक्का, रोटी आणि बिर्याणी वगैरे असतात आणि बाकीचे पण बिर्याणी आहेत पण ते लॅम्ब बिर्याणी वगैरे आपण तर काही खात नाही त्याच्यामुळे चिकन बिर्याणीच घेऊया का। चिकन टिक्का मसाला घ्यायचा। तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि थोड्याच वेळात ऑर्डर येईल सुद्धा आणि विहिका पण झोपेतून उठली तर आता ती छान बेबी चेअर वर बसलेली आहे, हो ना। हाय कर, हाय विहिका। तर चला, आणि आता तुम्ही काय आणलंय? मँगो लस्सी फेवरेट, म्हणजे इथली खूप जास्त फेमस आहे मँगो लस्सी, इतकी छान मिळते ना, सेम आपल्यासारखी मिळते, आपल्याकडे मिळते तशीच। काय पाहिजे? काय कसं लागलं? कसं लागलं? तू कर, तू कर। Thank you.
तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालेलं आणि आता छान वाटतंय, पोट भरलेलं असेल की कसं मस्त वाटतं. आणि आता आम्ही परत चाललो आहोत शॉपिंग करण्यासाठी, कारण अर्धी झाली आणि आता परत पुढची करायची आहे. तर चला हो. छान वाटतंय, मस्त वाटत. तर आता बरीचशी शॉपिंग झालेली आहे आणि खर तर बरीचशी शॉपिंग म्हणजे विक्रांतची खूप जास्त शॉपिंग झालेली आहे. त्यांनी 5 शर्ट आणि टी शर्ट वगैरे घेतलेले आहेत. खूप छान टी शर्ट मिळाले मला, त्यामुळे मी जास्त घेतले. आता आपलं काम झालेलं आहे मला वाटतं आणि उशीरही झालाय, तर आता आपण घरी जाऊयात लगेच, आजच्या आज घरात. चला म्युझिक. म्हणजे यांची झाली शॉपिंग तर झाली, म्हणजे दुसऱ्यांची करो ना करो. पण नाही, मला पण छान टॉप मिळाले, 2 घेतले मी, तर मला पण 2 छान मिळाले. आणि बघूया अजून विहिका साठी खर तर नाही मिळाले. मगाशीच आम्ही घरी आलो, थोडस फ्रेश वगैरे झालो आणि आता घेत आहोत आम्ही ग्रीन टी. सो ग्रीन टी पिता पिता मग म्हणलं तुमच्याशी बोलावं. तर जसं की मी तुम्हाला म्हणलं की खूप दिवसांनंतर आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि बरीचशी शॉपिंग झालेली आहे, त्या मानाने भरपूर शॉपिंग केली. आणि जसं की तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत असेल की मी एवढी खुश का आहे आणि मी काय एवढी सगळी जास्त शॉपिंग केलेली आहे, तर ह्याचं रिझन तुम्हाला थोड्याच दिवसांनी कळणार आहे. मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगेलच. आणि तोपर्यंत मग तुम्ही गेस करू शकता की मी का एवढी खुश आहे आणि काय रिझन असेल. सो म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण जर तुम्ही बघितले असाल तर त्याच्यामध्ये छोटीशी हिंट आहेच. आणि जर तुम्ही व्हिडिओज नक्की रेग्युलरली फॉलो करत असाल तर ते तुम्हाला कळेल. चला, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता वेळ आहे आपल्या कमेंट ऑफ द डेची. सो आजची आपली कमेंट ऑफ द डे आहे नलिनी आहिरे यांची. तर त्यांची अशी कमेंट आहे की अतिशय अभिमानाचा सोहळा होता, भारताबाहेर असा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि तुम्ही खूपच आनंदाने सहभागी झालात. भारत माता की जय. सो ही जी कमेंट आहे ही इंडिपेंडन्स डे जो सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी टाकला होता तर त्याच्यावर ही कमेंट आलेली आहे. आणि खरंच खूप छान सेलिब्रेशन झालं. आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.